नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेवा अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तुमच्या मागणीप्रमाणे बरेच विद्यार्थ्यांची मागणी होती की रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकांचं पण रिव्ह्यू करावं, ठीक आहे। ओके, तर आज आपण करणार आहोत आधुनिक भारताचा इतिहास, जे काही रंजन कोळंबे सरांचं आहे, भगीरथ प्रकाशनद्वारे प्रकाशित केलेलं आहे। ओके, पुस्तकाची किंमत आहे तुम्हाला दिसत असावी 280, परंतु ही पुस्तकाची किंमत काही ही जी काही एडिशन एप्रिल 2019 याच्यानंतर नवीन एडिशन येणं लवकरच अपेक्षित आहे, तर ती बदललेली असू शकते, यापेक्षा वाढू शकते, ठीक आहे। तर एकूण पृष्ठ जे काही आहेत पेजेस 294 म्हणजे 300 पेजेस आहेत आणि 280 किंमत आहे, ठीक आहे। चला तर बघूयात, वेळ न घालवता अंतरंग, ठीक आहे। आणि ही जी काही किंमत आहे 280, यापेक्षा कमी किमतीमध्ये तुम्हाला जी काही लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्यामध्ये भेटून जाईल। त्याचसोबत तुम्ही जर MPSC ची तयारी करत असाल तर MPSC साठी जी काही स्टँडर्ड बुक मटेरियल आहे, स्टडी मटेरियल आहे, त्याची लिंक पण मी दिलेली आहे आणि सरळ सेवा भरतीची पण आहे। तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही ते बघू शकता, खरेदी करू शकता, ठीक आहे। चला हे बघा, इंडेक्स मुघल सत्तेचा ऱ्हास, इथून त्यांनी सुरुवात केलेली आहे, ओके, इतिहासाला, ओके, युरोपियन व्यापाराशी सुरुवात वगैरे, ओके। तर हे बघण्यापेक्षा आपण डायरेक्ट बघूयात इंडेक्स बघण्यापेक्षा, आणि शेवटी काँग्रेस सोशलिस्ट पार्टी, ओके, ठीक आहे। बघा प्रस्तावना, त्याच्यानंतर मुघल सत्तेचा ऱ्हास, ओके, मुघल सत्तेचा कसा ऱ्हास झालेला आहे हे त्यांनी याच्या थोडक्यात, जे वेगवेगळे जे काही शासन करते होते मुघलचे, बहादूरशहा पहिला, जहांगीर वगैरे जे काही होते ना, मोहम्मद शहा, अहमद, ओके, आता नाव घेतात बसत नाही, बहादूरशहा, जफर दुसरा जो काही शेवटचा होता, ओके। त्याच्यानंतर युरोपीय व्यापाराची सुरुवात, ब्रिटिश हे भारतात कशाप्रकारे आले हे थोडक्यात या लेसनमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। पहिल्यांदा पोर्तुगीज आले, त्याच्यानंतर डच, ओके, त्याच्यानंतर ब्रिटिश, फ्रेंच, ओके, त्याच्यानंतर डॅनिश, ओके, आणि इंग्रज फ्रेंच युद्ध जे काही संघर्ष जे काही झालं होतं ते या दुसऱ्या लेसनमध्ये आहे। त्याच्यानंतर कर्नाटक, पहिले कर्नाटक युद्ध, जे काही तिन्ही कर्नाटकचे युद्ध त्यांनी थोडक्यात याच्यामध्ये दिलेले आहेत। त्याच्यानंतर स्वायत्त राज्य आणि ब्रिटिश सत्तेची स्थापना, म्हणजे प्रादेशिक स्वायत्त प्रादेशिक राज्य म्हणजे ऑटोनॉमस रिजनल स्टेट कसे झाले, ओके, आणि त्याच्यानंतर ब्रिटिश सत्तेची स्थापना कशी झाली हे थोडक्यात याच्यात दिलेलं आहे। बंगाल राज्य व बंगाल युद्ध, ओके, जे काय आहे ते याच्यात दिलेलं आहे, ओके, हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, ओके। तर मुर्शिद कुली खान, त्याच्यानंतर सिराजउद्दौला, ओके, प्लासीची लढाई झाली, प्लासीची लढाईच्या नंतर, ओके, ब्लॅक होल ट्रॅझेडी तुम्हाला माहिती आहे की 123 ब्रिटिश अधिकार म्हणजे ब्रिटिशांचा मृत्यू झालेला होता आणि त्याच्यानंतर ती ब्लॅक होल ट्रॅझेडी म्हणून ग्रहित धरण्यात आलेली होती। आणि त्याच्यानंतर प्लासीची लढाई झाली, प्लासीची लढाईनंतर काय झालं, मिर्झापूर आला, मिर्झापूरने मागण्या पूर्ण करू शकलं नाही, त्याच्यानंतर मीर कासिम आला आणि त्याच्यानंतर परत मिर्झापूर कसं आलं हे थोडक्यात याच्यामध्ये दिलेलं आहे। आणि शेवटचा जो काही होता तो नजउद्दौला, ओके, त्याच्यानंतर अवध, हैदराबाद व कर्नाटक, ओके, अवधचं कसं म्हणजे साम्राज्य का म्हणतात त्याला ब्रिटिशा अधीन केलं हे थोडक्यात दिलेलं आहे। त्याच्यानंतर हैदराबाद, ओके, आणि कर्नाटक, ओके, मैसूर राज्य व इंग्रज मैसूर युद्ध, जे काही मैसूरसोबत युद्ध झालेलं होतं ते सगळे युद्ध याच्यात दिलेले आहेत, ओके। मराठा राज्य व इंग्रज मराठा युद्ध, ओके, पहिल्यांदा बघा की 1818 जो युनियन जॉक फडकला शनिवारवाड्यामध्ये, तर त्याचं कारण काय होतं, ओके, तर हे कसं होत गेलं म्हणजे काय ब्रिटिशांचा पायविस्तार प्रवेश कसा होत गेला हे थोडक्यात दाखवलेलं आहे, याच्यामध्ये सांगितलेलं आहे, ओके। पेशवाई बाळाजी विश्वनाथ यांनी सगळ्यात चांगली कामगिरी, पेशवामधला सगळ्यात चांगला पेशवा म्हणून बाळाजी विश्वनाथचं उल्लेख करते। त्याच्यानंतर पहिला बाजीराव, बाजीरावांनी बी चांगलं कार्य केलेलं होतं। त्याच्यानंतर पानिपतचं म्हणजे काय आहे ना, तिसरं युद्ध, थोरले किंवा पहिले माधवराव पेशवे, ओके, त्याच्यानंतर जे काय आहे पहिले इंग्रज मराठा युद्ध झालं, ओके, त्याच्यानंतर ते सालबाईच्या तहाने थांबलं, ओके, सालबाई तहाच्या आठी तुम्ही इथं बघू शकता। त्याच्यानंतर दुसरे मराठा युद्ध जे काही आहे तर तो, ओके, त्याच्यानंतर तिसरे मराठा
इंग्रज मराठा युद्ध तो 1818 इथं कुठं दिलेला असावा, ओके ग्वालियरचा तह, ओके दिलेलं नाही आहे, पण युनियन जॉक जो काही फडकला होता ना ती डेट तुम्ही कमेंट करू शकता, ठीक आहे। त्याच्यानंतर राजपूत राज्य व जाट राज्य यांच्यासोबत जी काही म्हणजे यांची जी काही लढाई झाली आणि ब्रिटिशांनी कसं आपलं अस्तित्व सिद्ध केलं हे थोडक्यात दिलेलं आहे। सिंध आणि पंजाब, त्याच्यानंतर घटनात्मक विकास कसा होत गेलेला होता म्हणजे 1773 ते 1853, ओके मी 57 बी आपण म्हणू शकतो, ठीक आहे। तोपर्यंत कसा होता, तर पहिला जो काही काढलेला होता तो ॲक्ट होता रेग्युलेटिंग ॲक्ट, तो यामध्ये बरेच तरतुदी म्हणजे ब्रिटिश म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी जी काही आली होती त्याच्यावर चांगल्या प्रकारे नियंत्रणाचं काम करण्यासाठी हे ॲक्ट करण्यात आले होते। रेग्युलेटिंग ॲक्ट जो काही 1773 होता तो पहिला कायदा होता। त्याच्यानंतर पिट्स, त्याच्यानंतर सुधारणा कायदा 1781 झाला, अमेंडमेंट ॲक्ट। त्याच्यानंतर पिट्स इंडिया ॲक्ट हा पण मोठी बदल यामध्ये करण्यात आलेले होते। त्याच्यानंतर चार्टर ॲक्ट म्हणजे 1786 जो कायदा झाला तो एक, आणि त्याच्यानंतर चार्टर ॲक्ट याच्यामध्ये दर व स्पेसिफिक कालावधीनंतर कायदे करण्याची तरतूद करण्यात आलेली होती, ओके। तर ते बघा 1793 झाला 1700 आणि 1813 पण झालेला आहे। त्याच्यानंतर 1833 म्हणजे साधारणतः दर 20 वर्षांनी हे बदलत होते म्हणजे अमेंडमेंट होत होत्या, ओके। त्याच्यानंतर 1853 पण झाला, ओके, आणि त्याच्यानंतर अपेक्षित होतं 1873, बरोबर आहे 1863, परंतु 1857 जो काही उद्रेक झाला त्यानंतर ब्रिटिशांनी नवीन कायदे केलेले होते, ओके। आता गव्हर्नर जनरलविषयी माहिती दिली आहे रॉबर्ट क्लाईव, ओके, यांनी म्हणजे का म्हणता येईल ते की ब्रिटिश सत्तेचा पायाच घातलेला आहे। त्याच्यानंतर वॉरन हेस्टिंगने जी बी दुहेरी शासन व्यवस्था रद्द केलेली होती, ओके। त्याच्यानंतर जे काही आहे, ओके, रेग्युलेटिंग ॲक्ट त्याच्या कालावधीमध्ये झालेला, सुप्रीम कोर्ट, व्यापारी सुधारणा, म्हणजे हे बरेच प्रश्न विचारतात बघा बरं का, की त्यांच्या कालावधीत झालेले जे काही गव्हर्नर जनरल किंवा गव्हर्नर वगैरे होते तर त्यांच्या कालावधीमध्ये झालेल्या सुधारणा हे विचारले जातात, ओके। तर हे त्यांनी दिलेलं आहे वॉरन हेस्टिंग, त्याच्यानंतर कार्नवालिस, हे बघा ही म्हणजे एकदम काय म्हणतात त्याला की वादग्रस्त किंवा दहशत जे काही निर्माण झालेली होती ते म्हणजे वे सुधारणा जे काही झालेल्या होत्या तर ते कार्नवालिसच्या कालावधीमध्ये झालेलं होतं। जमीन म्हणजे महसूल सुधारणा कायदा, व्यापारी सुधारणा, न्यायिक सुधारणा, प्रशासनाचे युरोपीकरण म्हणजे जी काही तिकडची सिस्टीम होती ती जवळपास त्यांनी इकडं आणण्याचं काम केलेलं होतं, ओके। कार्नवालिस संहिता म्हणजे कार्नवालिस कोड पण त्याला म्हटलं जातो। त्याच्यानंतर पोलीस सुधारणा म्हणजे मी काय म्हटलं कार्नवालिसच्या कालावधीमध्ये भरपूर साऱ्या सुधारणा झालेल्या होत्या। जॉन शोअर्स, ओके, लॉर्ड रिचर्ड वेलेस्ली हा पंजाबचा सिंह म्हणायचा बरं का स्वतःला, आणि त्याने खूप तो आक्रमक होता, ओके ना, तर हे तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर आता मी महत्त्वाचे घेतो कारण की आपला व्हिडिओ मोठा होईल, ओके, हे सगळे गव्हर्नर जनरल आहेत, ओके। ब्रिटिशांचे धोरण जे काही 1757 ते 1857 जे काही झालेले होते तर ते याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे, म्हणजे ड्रेन थेअरी ऑफ वेल्थ, ओके। त्याच्यानंतर जमीन महसूल धोरण, जमिनी संदर्भात काय सुधारणा केलेल्या होत्या, कायमधारा पद्धत झाली, त्याच्यानंतर रयतवारी, ओके, त्याच्यानंतर महालवाले, आणि एक कुठली तरी होती की मी कुठल्या तरी पुस्तकाचा रिव्ह्यू करत असताना ते सांगितलेलं आहे, ती कुठली कमेंट करा, ओके, ठीक। ब्रिटिश सत्तेचे प्रशासकीय संघटन कसे झालेले होते ते म्हणजे लष्करी, त्याच्यानंतर पोलीस, कायद्यासमोर समानता म्हणजे इक्वलिटी बिफोर लॉ आणि कायद्याचे राज्य, ओके। त्याच्यानंतर ब्रिटिश सामाजिक आर्थिक धोरण, ओके, तर खरं जर म्हटलं ना तर कदाचित सहमत नसतील सगळे, पण जे काही सामाजिक सुधारणा व्हायची सुरुवात जी काही झाली ना खरं ते ब्रिटिशामुळं झाली असं म्हणायला म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही असं मला वाटतं, ओके। तर यामध्ये काय दिलेलं आहे भारताचे आधुनिक व आंशिक व वसाहतवाद, ओके, ख्रिश्चन मिशनरीचे कार्य, ओके, त्याच्यानंतर सांस्कृतिक जागृती जे काही झाली ती समाजाचे पुनर्जीवन, समाजासमोर जे काही समस्या होत्या ते प्रबोधन, ओके। त्याच्यानंतर राजाराम मोहन राय आधुनिक भारताचे जनक यांना म्हणता येईल किंवा आधुनिक भारत
तील जी काही का म्हणतात त्याला सुधारणाचा जो काही जनक आहे तो राजाराम मोहन रॉय यांना म्हणता येईल, कारण की त्यांनी भरपूर साऱ्या सुधारणा करणं गरजेचं आहे हे दाखवून दिलेलं होतं. सत्तेबंदीसाठी त्यांनी अथक प्रयत्न केले होते. त्याच्यासाठी कारण असं होतं की त्यांची बंधूंचं निधन झाल्याच्यानंतर त्यांची स्वतः म्हणजे त्यांची जी काही भाऊजाई होती ती सत्ते गेलेली होती, त्याच्यामुळे त्यांनी खूपच वाहून घेतलं होतं सत्तेबंदी कायद्यासाठी. ठीक आहे, आणि तो कायदा पण नंतर आलेला आहे तुम्हाला माहिती आहे. ओके, त्याच्यानंतर इकडं ओके ठीक आहे, त्याच्यानंतर ओके 1857 उठावाची कारणे आहेत. तात्कालिक कारण काय होतं ते हत्यारचं वगैरे तुम्ही बघू शकता, बाकीचे जी काही झाशी म्हणजे कुठे कुठे उठाव झाले वगैरे. त्याच्यानंतर आता मी फास्ट घेतो 1858 नंतर प्रशासकीय बदल म्हणजे भारताचा जो काही उठाव झाला तर त्याच्यानंतर ब्रिटिशांनी काय केलेलं आहे थोडक्यात इथे दिलेलं आहे. घटनात्मक बदल जो काही 1858 कायदा झाला, राजांनी जाहीरनामा काढला, जाहीरनामा म्हणजे सांगितलं की आम्ही तुमच्या समाजामध्ये ढवळाढवळ करणार नाहीत. ओके, त्याच्यानंतर 1861 जो काही कायदा आहे, 92 कायदा आहे ओके, तर ते दिलेले आहे. त्याच्यानंतर स्थानिक मंडळे प्रांतिक प्रशासन म्हणजे प्रोविजनल ॲडमिनिस्ट्रेशन याची म्हणजे सत्तेचे केंद्रीकरण केव्हापासून झालं वगैरे. ओके, त्याच्यानंतर विकेंद्रीकरण केव्हापासून झालं हे पण त्यांनी दिलेलं असणार आहे पुढे. ओके, 1858 नंतर व इतर प्रशासकीय धोरणे. ओके ओके, तर हे जे काही त्याच्यात दिलेलं आहे. आणि गव्हर्नर जनरल्स ओके, म्हणजे 1800 म्हणजे उठावाच्या नंतर ते 47 म्हणजे 1947 पर्यंत स्वातंत्र्यापर्यंत जे काही बदल झाले म्हणजे गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसराय त्यांची थोडक्यात कामगिरी याच्यामध्ये दिलेली आहे. ओके, लॉर्ड लिटन ओके, लॉर्ड कॅनिंग ची सुरुवातीपासून लॉर्ड रिपन लिटन ओके, तर त्याच्यानंतर कर्जन पण वादग्रस्त आहे हे पण बघा. ओके ठीक आहे, त्याच्यानंतर बंगालची फाळणी त्यांनी केलेली होती. ओके, तसं कर्जांनी बऱ्याच साऱ्या सुधारणा केलेल्या होत्या. ठीक आहे, जे काही धोरण होतं त्यामध्ये ओके, त्याच्या कालावधीमध्ये हे बघू शकता तुम्ही कर्जन अंतर्गत धोरण, कॉर्पोरेशन ॲक्ट केला, नाणे कायदा, त्याच्यानंतर दुष्काळ आयोग फेमिन कमिशन नेमलं आणि पंजाब भूमी ओके, त्याच्यानंतर सिंचन आयोग मूलभूमी म्हणजे थोडक्यात जास्त प्रकारे सुधारणा केल्या होत्या. तिकडं आपण कारणवालीस आणि इकडं आपण स्वतंत्र म्हणजे उठावाच्या नंतर कर्जनची तुलना करू शकतो कदाचित. ठीक आहे, त्याच्यानंतर ब्रिटिशाचे परराष्ट्र धोरण ओके, नेपाळ युद्ध ओके, ब्रह्मायुद्ध हे जे काही युद्ध वगैरे झाले होते त्यानंतरचे ते त्यांनी दिलेलं आहे. अफगाणिस्तानसोबत संबंध ओके, ब्रिटिश शिक्षण धोरण ओके, तर शिक्षणाची पण सुरुवात ओके यामध्ये ठीक आहे. त्याच्यानंतर जे काही शिक्षणासाठी जे काही वूडचा काय म्हणतात खलिफा जो काही आहे तर तेव्हापासूनचं आत्तापर्यंतचं सगळं म्हणजे हंटर कमिशन असो तर हे सगळं त्यांची माहिती दिली आहे. गोलमेज परिषद ओके, त्याच्यानंतर आता राष्ट्रीय म्हणजे भारतीय राष्ट्रीय चळवळ ओके, ज्या चळवळी झाल्यात ते ओके. आय थिंक काहीतरी डिफेक्ट आहे या कॉपीमध्ये. ठीक आहे, आपण कट करून घेऊया. ठीक आहे ओके, इथला काही महत्त्वाचा घटक राहायला नको. ठीक आहे, राष्ट्रीय सभेचा म्हणजे राष्ट्रभावनेचा उदय कसा झाला ओके, त्याच्यानंतर या इथे त्यांनी दिलेलं होतं ओके, शेतकरी हस्तकारागीर म्हणजे ओके कामगार वगैरे कामगार वर्ग आणि शिक्षित भारतीय व्यक्ती आणि भांडवलदार वर्ग जमीनदार ओके हे सगळेच नाराज होते, कारण की काय होतं शेतकरींना ते कंपल्सरी होतं. आता इतका दिलं ते माहीत नाही की मी थोडक्यात सांगतो, शेतकरींना कंपल्सरी होतं की कॅश पिके घ्यायची ओके, नगदी पिके घ्यायची आणि जे काही गहू कडधान्य वगैरे जे काही लागतात त्यांची ते घेऊ शकत नव्हते, त्याच्यामुळे शेतकरी नाराज होते हस्तकारागीर, कारण की काय होतं की ब्रिटिशांना काय केलेलं होतं व्यापार करण्यासाठी ते आलेले होते आणि जास्तीत जास्त नफा कमवून न्यायचा होता, कारण की जर इथल्या हस्तकलेला त्यांनी विकास केला असता किंवा वाव दिला असता तर त्यांचा माल विकला गेला नसता ओके, त्यांचा माल विकण्यासाठी त्यांनी कारागिरांना बेरोजगार करून सोडलेलं होतं ओके. आणि जी काही यंत्र क्रांती झालेली होती पाश्चिमात्यमध्ये ते त्यामुळं काय होतं की तिकडचे जे काही प्रोडक्शन होतं तर ते खूप स्वस्त व्हायचं, कामगार वर्ग त्याच्यामुळे नाराज होतं कारण की कामगारांचे काम निघून गेलेले होते. त्याच्यानंतर ओके भांडवलदार वर्गही का नाराज होते, जमीनदारही का नाराज होते हे थोडक्यात त्यांनी सांगितलेलं आहे ते का राष्ट्रवादाचा उदय झाला ओके. त्याच्यानंतर सत्ताधारे ओके ठीक आहे, त्याच्यानंतर वृत्तपत्राचा उदय जे की आपण द बंगाल गॅझेट ओके पहिलं ओके, त्याच्यानंतर आपलं महाराष्ट्राचं इथे असणार आहे ओके, आणि वर्णाफुलेस
प्रेस ऍक्ट जो काही आला होता तर त्याविषयी पण ओके माहिती आहे आणि ते असायलाच हवी. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर धार्मिक व सामाजिक सुधारणा जे काही ब्रह्मसमाज ओके तिथे हा घटक बघितला आय थिंक आणि याच्यानंतर पण इथं येतो म्हणजे ब्रह्मसमाजाविषयी तिथं राजाराम मोहन रायविषयी आलेलं होतं. ठीक आहे. मग जे की हां धार्मिक सुधारणा याच्यामध्ये सगळेच घेतलेले आहेत. ओके आर्य समाज असो त्याच्या रामकृष्ण परमहंस हाऊस म्हणजे स्वामी विवेकानंद त्याच्यानंतर मुस्लिमामध्ये जे काही धर्म सुधारणा झालेले आहेत तर त्यांचा पण इथे आढावा घेतलेला आहे. ओके रामकृष्ण मठाची त्याच्यानंतर पारशीमध्ये जे काही धर्मसुधारणा झालेले आहेत ते आपण आहे देवबंद स्कूल वगैरे. ओके त्याच्यानंतर अलीगड चळवळ वगैरे सिखामध्ये धार्मिक सुधारणा जे काही सिंग सभा अकाली चळवळ वगैरे त्यांचंही इथं उल्लेख आहे. काँग्रेस पूर्व व राजकीय संघटना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. ओके आणि त्यांचे जे काही महत्त्वाचे अधिवेशन वगैरे आहे त्याची यादी आहे तुम्ही बघू शकता. मवाळ कालखंड ओके सौरंगीची मागणी त्याच्यानंतर जहालाचा कालखंड जहाल म्हणजे तुम्हाला बघितलं म्हणजे माहितीच असेल तरी थोडक्यात सांगतो की जे की स्वातंत्र्य चळवळ झालेली आहे त्या तीन कालखंडामध्ये उल्लेख केला जातो. जोपर्यंत टिळकाचा जन्म म्हणजे झाला म्हणजे टिळकाचा जन्म म्हणण्यापेक्षा टिळक जोपर्यंत होते ना तोपर्यंतचा जहाल कालखंड होता. ओके म्हणजे साधारणतः 1905 पूर्वीचा मवा 1905 ते 20 मधला जो टिळकांचं नेतृत्व होता ॲक्च्युली टिळकांच्या मार्गावर चालणारा तो कालखंड होता म्हणून त्याला आहे ना जहाल कालखंड म्हणून ओळखलं जातं. ओके 20 आणि 20 नंतर गांधीजी युग म्हणून ओळखलं जातं कारण की गांधीजी प्रमाणे ती पुढे कार्यवाही झालेली होती. ओके गांधीजीच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळालेलं होतं. ओके तसंच तर ॲक्च्युली जर म्हणायचं तर कदाचित हे तुम्हाला काही लोक सहमत असतील किंवा नसतील. ओके परंतु जर खरं प्रयत्न जर जो काही स्वराज्याचा जाहीरनामा काहीतरी काढलेला होता 1828 जर त्यापूर्वीच जर टिळकांना जे काही 20 टिळकांनी जे वातावरण हे करून ठेवलं होतं आणि सुभाषचंद्र बोसने म्हणजे जे काही जहाल नेते होते त्यांनी करून ठेवलं होतं तीच जर चांगल्या प्रभावीपणे मांडली असती आणि चोरीचोरा घटनानंतर असहकार सर्व मागे घेतली नसती तर नक्कीच जे काही 1947 आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 30 मिळून गेलेलं असतं. ठीक आहे. चला असो वंगभंग चळवळी जे काही झालेल्या आहेत त्या त्याच्यानंतर मुस्लिम लिंगाची स्थापना त्याच्यानंतर मोर्लेमेंटो सुधारणा हे सुरतचे अधिवेशन काँग्रेसमध्ये जे काही फूट पडले ती. ओके आणि त्याच्यानंतर खरं ते नेतृत्व गेलं होतं जहालाकडे. ओके मोर्लेमेंटो सुधारणा त्याच्यानंतर पहिले महायुद्ध गदर आणि होमरूल चळवळ त्याच्यानंतर मोंटेग्यू चंपस्फोट आणि स्वराज्याची रणनीती गांधीजीचे आगमन आणि कामगिरी चंपारण्यापासून म्हणजे हे प्रश्न पडलेले आहे मागच्या एक्झाममध्ये 1917 त्यांनी चंपारण्याची पासून म्हणजे सुरुवात केलेली होती. त्याच्यानंतर खेडा रोलट सत्याग्रह वगैरे सायमन गो बॅग वगैरे पण येत असणार खिलाफ चळवळ सकाळ चळवळ. ओके ओके का की मुस्लिमांचं इथं खरं जर म्हटलं तर इथे मुस्लिमाचा पाठिंबा होता इथपर्यंत फूट नव्हती आपली खिलाफत चळवळपर्यंत तर फूट ॲक्च्युली 1916 पडते साधारणतः तरी चेक करून घ्या तुम्ही एकदा. त्याच्यानंतर स्वराज्य पार्टी आणि त्याची कामगिरी. ओके सशस्त्र क्रांतिकारी चळवळ हे पण महत्त्वाचं आहे वासुदेव बळवंत फडके याच्यापासून यांच्यापासून सुरुवात होते आणि त्याच्यानंतर 1857 नंतरही बी हे झालेले आहेत भरपूर सारे. ओके त्याच्यामध्ये म्हणजे लाल बाल पाल आपण जसं म्हणतो तसंच भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचंही बी त्याच्यामध्ये महत्त्वाचं कार्य आहे आणि चंद्रशेखर आझाद. ओके सायमन कमिशन सायमन गोबॅक वगैरे नेहरू अहवाल जो काही 1928 मांडलेला होता ना त्याविषयी मी बोलत होतो. ठीक आहे तर ते आधी झालं असतं तर खूप चांगलं झालं असतं. ठीक आहे चला घडामोडी जे की सविनय कायदेभंग. ओके हेच जर आपण कायदेभंगाने केलं असतं तर अजून चांगलं झालं असतं. चला पुढे जे काही गोलमेज परिषद याच्यावर बी प्रश्न येतो बरं का पहिली त्याच्यामध्ये किती प्रतिनिधी ओके कोणकोण होतं हे पण त्यांनी दिलेलं आहे हे खूप महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरी गोलमेज परिषद वगैरे त्याच्यानंतर तिसरी ओके परिषदचा शेवट कसा झाला आणि जातीय निवाडा जो काही 16 ऑगस्ट 1932 झाला इथं अजून फूट पडण्यास सुरुवात झालेली होती. ठीक आहे त्याच्यानंतर भारतीय शासन कायदा 1935 जो काही आहे. ओके त्याच्यानंतर दुसरे महायुद्ध आणि राष्ट्रीय चळवळ. ओके वैयक्तिक सत्याग्रह. ओके त्याच्यानंतर छोडो भारत चळवळ. त्याच्यानंतर मला वाटतं जास्त उशीर होतो आपल्याला जास्तच रिव्ह्यू मोठा व्हायला नको आझाद हिंद फौज आणि त्याच्यानंतर
स्वातंत्र्यप्राप्ती आणि चळवळी ओके त्याच्यानंतर थोडी पिच क्वालिटी ते डिफरंट आहे ओके त्याच्यानंतर डाव्या चळवळी ओके डाव्या चळवळी ॲक्च्युली एवढ्यामध्ये त्यांनी आटपलेले ठीक आहे चला त्याच्यानंतर कम्युनिस्ट पार्टी आणि ठीक आहे काँग्रेस सोशलिस्ट पार्टी ठीक आहे आता फायनली या पुस्तकाचं आपण ओव्हरव्ह्यू तर बघितलेलं आहे परंतु जर बघायला गेलो तर बरेच विद्यार्थी म्हणतात की इनफ आहे का ठीक आहे ओके माहिती म्हणजे शॉर्टमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आता जे काही आयोगाचा ट्रेंड आहे ओके वन लाईनरचा क्वेश्चनचा जमाना गेलेला आहे त्याच्यामुळं तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह वाचणं खूप गरजेचं आहे ओके तर या शॉर्ट ॲज अ नोट टाईप हे पुस्तकाचा मी उल्लेख करेल कदाचित माझ्या मताशी तुम्ही सहमत नसाल परंतु तुम्हाला बेसिक जर एक ओव्हरव्ह्यू एक ढाचा कसा आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्ही ग्रोवर बेलेकर वापरू शकता मी समाधान महाजन पण सजेस्ट नाही करत आहे त्याच्यानंतर तुम्ही वाचू शकता ओके ग्रोवर बेलेकर किंवा येना कदम वगैरे हे जे काही आहे किंवा सुरुवातच करायची ग्रुप सीसाठी वगैरे करायची आहे इतिहास तर तुम्ही कोणाचं सजेस्ट करू शकतो मी तर जे सी रमण पवार यांचे बी इतिहास येणं खूप महत्त्वाचं आहे ओके ते तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर हे तुम्ही खरेदी करू शकता चांगलं नाही असं मी म्हणत नाही चांगल्या प्रकारे त्यांनी प्रयत्न केलेला आहे परंतु यानंतरचे जे काही एडिशन आहे याच्यामध्ये चांगल्या सुधारणा आणि चांगली भरगच्छ माहिती देण्याचं म्हणजे येणं अपेक्षित आहे मला तरी वाटतं की ही लवकरच ते अपडेट करतील कारण की हे एडिशन तसे बघितले ना खूप 2019 नंतर अपडेट झालेले नाही आहेत जसं त्यांनी राज्यघटना वगैरे मध्ये केलेलं आहे त्याप्रमाणे अपडेट करून चांगली क्वालिटीचे म्हणजे अजून ज्ञानामध्ये भर पडून पुस्तक येणं लवकरच अपेक्षित आहे ठीक आहे जर हे तुम्हाला घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कमीमध्ये भेटून जाईल चला व्हिडिओ कसा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा ओके आणि चॅनलला म्हणेल की सबस्क्राईब करा ओके कारण की यानंतर आपण स्पर्धा परीक्षेचे ईच अँड एव्हरी बुक यांचं ओव्हरव्ह्यू म्हणजे रिव्ह्यू आपण करणार आहोत काय आहे थोडक्यामध्ये कंटेंट हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत यामधून फायदा हाच होईल की तुम्हाला पुस्तकासंदर्भात किती म्हणजे किती प्रमाणात सिलेबस कव्हर झालेला आहे किंवा पुस्तक कुठलं घ्यावं या संदर्भात थोडं काय होईना एक दिशा मिळेल असं मला वाटतं ठीक आहे चला भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि जे काही आता अपकमिंग हे आहेत ओके तर आपण 1 ऑगस्टपर्यंत एक सरप्राईज मी तुम्हाला हे करणार आहे 1 ऑगस्टपासून आपण जी काही पुस्तकं आहेत त्या आधीच जे काही 15 ऑगस्ट आहे ना तर 15 ऑगस्टला आपली एक आपण पुस्तक फ्री ऑफ कॉस्टमध्ये देत आहोत ओके तर ते राजेश भरांटे सरांचं वन लायनर ओके हे पोलीस भरती किंवा ग्रुप सीसाठी झालं MPSCसाठी लगेच मी काही दिवसामध्ये एक पुस्तक फ्री देणार आहे आणि त्याचं असेल की राजेश भरांटे आपण जे काही आहे तर ते आपण सामान्य जे पुस्तक आहे ते आपण 75 कॉपी फ्री ऑफ कॉस्टमध्ये देणार आहोत प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओके तर तुमचं ॲप्लिकेशन किती येतात त्याच्यावरती डिपेंड आहे आपण 100 मुलामागे 1 मुलांची निवड करणार आहोत ते लकी ड्रॉ असेल ओके ठीक आहे तर त्यासाठी तुम्ही ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही फॉर्म आहे तो जे काही पहिला व्हिडिओ आहे तर तो भरणं गरजेचं आहे आणि लवकरच आपण MPSCसाठी एक कॅम्पेनिंग रन करणार आहोत MPSCसाठी काय करणार आहोत MPSCसाठी जे काही युजफुल पुस्तक आहे ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण साधारणतः 100 कॉपी देऊया ठीक आहे चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत सबस्क्राईब करा पुढची जी काही गुड न्यूज आहे ती ऐकण्यासाठी चला ऑल द बेस्ट तुम्हाला